नात्यात लग्न करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय, मात्र यातून गंभीर आरोग्यविषयक समस्या समोर येत आहेत. पाहूयात त्याचविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. नात्यातली लग्न ठरतायत घातक. 13,000 बालकांना थॅलेसेमियाची व्याधी. भावी पिढीला निर्माण झालाय धोका. लग्नासाठी स्थळ शोधायचं ही समस्या अनेक कुटुंबांना सतावते. यातूनच नात्यातलाच मुलगा किंवा मुलगी शोधण्याकडे कल असतो. मात्र राज्यभरामध्ये 13,000 जास्त थॅलेसेमियाग्रस्त बालकं जन्माला आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. जवळच्या नात्यातील जोडप्यांमध्ये जवळपास 25-50% अनुवंशिक गुण सारखेच असतात. अनुवंशिकतेनं जनुकांद्वारे दाम्पत्यांकडून शारीरिक वैशिष्ट्य आणि गुणधर्मांचं पुढच्या पिढीमध्ये वहन होतं. बीटा थॅलेसेमिया व्याधीमध्ये एक जनुक आई किंवा वडिलांकडून तर अनेकदा दोघांकडून अपत्यामध्ये शिरतं. परिणामी बाळाला थॅलेसेमियाची व्याधी जडते. वर आणि वधू दोघांचीही आयडियली जेनेटिक चाचणी करून घेणे हे खरं म्हणजे आपल्याकडे अजून प्रचलित नाही, पण तर तसं झालं पाहिजे. डाऊन सिंड्रोम आहे किंवा मतिमंदता आहे, इंटेलेक्च्युअलिटी कमी असणे, तुमचं थॅलेसेमिया आहे, फिनिलकटेन्युरिया आहे, सिस्टिक फायब्रोसिस, असे बरेचसे दुर्धर आजार होण्याची संभावना असते, त्यामुळे ती काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे. नात्यातलं लग्न खरं तर टाळायलाच हवं, पण ज्यांचं झालंय त्यांनी घाबरून न जाता अनुवंशिक आजार टाळण्यासाठी काळजी घेणं आवश्यक असल्याचं डॉक्टर सांगतात. ज्यांचं लग्न जवळच्या नात्यामध्ये झालंय त्यांनी जेनेटिक काउन्सिलर किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गर्भधारणेचा निर्णय घेण्याच्या आधी 3 महिने फॉलिक ऍसिड सप्लिमेंट घ्याव्या. 4-16 आठवड्यांनी ट्रिपल टेस्ट करून घ्यावी. तसंच 20-22 आठवड्यांनी 4-डायमेन्शनल सोनोग्राफी करून घ्यावी. गेल्या दशकामध्ये भारतामध्ये अनुवंशिक आजारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. या आजारांना कोणतेही उपचार नाहीये, त्यामुळे ते टाळणं हा एकमेव पर्याय. त्यामुळे लग्न करताना भावी पिढीचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. संजय महाजन, साम टीव्ही न्यूज, जळगाव.